शिर्डीतील संजीवनी टॉडलर्स येथे विद्यार्थी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी अर्चना कोते यांची प्रमुख उपस्थिती होती. या विद्यार्थी आनंद मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यावेळी वयोवर्ष 3 ते 4 एक गट यामध्ये विविध बक्षिसं ठेवण्यात आली होती. यामध्ये आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आणि मुलांनी हातातील रिंग वस्तूमध्ये टाकायची. तसेच वयोगट 5 ते 6 या गटांमध्ये सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुलांनी आपल्या मातांचा मेकअप करायचा होता. तसेच वयोगट 7 ते 8 या वयोगटामध्ये नृत्यकला हा कार्यक्रम होता. यामध्ये मुलांनी आपल्या आईसमवेत नृत्य सादर करायचे होते. यामध्ये ज्या विद्यार्थी आणि मातांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक येईल त्या माता भगिनींना विशिष्ट प्रकारचे रोख आणि पारितोषिक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी नितीन कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रथमतः मी खरंच शिर्डीकरांचे आभार मानेल की आणि त्यांच्या आग्रहास्तवच आम्ही ह्या ठिकाणी संजीवनी टॉडलर सुरू केलेला आहे. की गेली 2-3 वर्षापासून आम्ही हा विचार करत होतो आणि मागंही सारखा आपल्या लोकांचा माझ्या काही मित्रांचा की शिर्डीला आपण कधी काढा, आमच्या मुलांची थोडीशी तारांबळ होते, तर तुम्ही एक आम्हाला प्रायमरी स्कूल तरी द्या या ठिकाणी म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि आज आम्हाला खरंच एक आनंद होतो आहे आणि मी खरंच प्रथमतः आपले सर्व शिर्डीकरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला चांगली मुलं दिली. नुसती मुलंच नाही तर आम्हाला चांगले पालक मिळाले याचा आम्हाला सर्वस्वी आनंद होतो आहे. आणखी आज या ठिकाणी की आई आणि मुलगा या नात्याचं आम्ही इथं एक उद्योगपतन करत आहोत की खरं अर्थ ज्याने की दाट विन व्हावी आणि मुलाचं आणि आईचं नातं कसं असतं आणि ते पालटून पालटून मुलाचं आणि आईचं हा एकमेकावरती विश्वास दृढ व्हावा, आपल्या कुटुंबावरती दृढ व्हावा या म्हणून आम्ही हा इथं हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यात आनंद असं वाटतो की खरंच आपण ज्या संस्कृतीमध्ये आहोत, हिंदू संस्कृतीमध्ये बाबांनी जी संस्कृती शिकवलेली आपल्याला आणि कुटुंब हे आपलं सर्वस्व आहे आणि त्या दृष्टीने या बीजारोपणखाली ह्या लहानपणापासूनच आम्ही ह्या ठिकाणी संस्कारित करत आहोत. आणि मला वाटतं निश्चितच या गोष्टीचा ह्या बाल मुलांना निश्चितच आपलं देशाचं आणि आपल्या कुटुंबाचं नाव नक्कीच मोठं करतील यात शंका तिळमात्र नाही. ओम साईराम. विद्यार्थ्यांनी यावेळी प्रमुख पाहुण्यांचे ढोलताशांच्या गजरामध्ये स्वागत केलं. छोट्या बालकांनी यावेळी टाकापासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन केले. यामध्ये मुलांनी टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंपासून पुन्हा उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवल्या. त्यामध्ये फोटो फ्रेम, पेन स्टँड, डायरी, वॉयलेट, विविध प्राण्यांचे मुखवटे, पेन्सिल, बुकमार्क असे अनेक उपयुक्त साधनं त्यांनी बनवली होती. यावेळी शाळेमध्ये विज्ञानावर आधारित वॉटर सायकल प्रयोगाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती आणि त्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी देखील केले. पुस्तक प्रदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सहभागी पालकांना आणि विजेत्या स्पर्धकांना विशिष्ट प्रकारची बक्षिसं देण्यात आली. यावेळी शिर्डीतील पालकवर्ग मोठ्या संख्येनं हजर होता. या कार्यक्रमासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी नितीन कोल्हे, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे, संजीवनी अकॅडमीच्या रितू मॅडम आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. याप्रसंगी संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये परत एकदा संजीवनी ग्रुपनी संजीवनी टॉडलर्सच्या मार्फत विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये माय मॉम अँड मी डान्स कॉम्पिटिशन, मॉम अँड मी ब्युटिशियन कॉम्पिटिशन, माय मॉम नोज द बेस्ट कॉम्पिटिशन आणि त्याचबरोबर कलरिंग कॉम्पिटिशनचं आयोजन आपण केलं होतं. मागच्या वेळेस पण आपल्याला खूप छान प्रतिसाद सगळ्या महिलांकडून मिळाला आणि ह्यावेळेस देखील आम्ही आमच्या आयांसाठी शिर्डीच्या आयांसाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खूप छान प्रतिसाद त्यांनी दिला. आमचा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की सगळ्या महिलांमध्ये खूप गुण असतात, फक्त त्यांना कधी तसा प्लॅटफॉर्म मिळत नाही ते गुण प्रदर्शित करण्यासाठी. तर आमचा फक्त तेवढाच उद्देश होता की त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म मिळवून देऊया आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चिमुकल्यांसोबत एक आनंद आम्हाला बघायचा होता. तर खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि सगळ्या मुलांनी आणि सगळ्या आयांनी खूप छान मजा केली. तर त्यासाठी मी सर्व शिर्डीच्या नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस 9 मीडिया, शिर्डी.